जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्ती आणण्यात आली आहे. सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने ही कारवाई केली. राजेंद्र कुमार घाटगे यांचा हा कारखाना आहे, जरंडेश्वर कारखाना. कमी भावात साखर कारखाना विकल्याचा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला. साताऱ्यातील कोरगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्यात आला. हा कारखाना राजेंद्र कुमार घाटगे यांचा आहे. महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँकेत सुमारे 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवलं आहे. यानंतर साखर कारखान्याची कमी भावात विक्रीही करण्यात आली आहे. याबाबत अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अनुषंगानं ईडीनं आपला गुन्हा दाखल केला. त्यानुसार आज कारवाई करण्यात आली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे आज जागतिक कृषी दिन साजरा होतोय आणि कृषी दिनानिमित्तानं माजी मंत्री संजय राठोड हे सपत्नीक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात राबले. यवतमाळच्या जाम गावात गेल्या वर्षी हितेश राठोड या शेतकऱ्यानं नापिकीमुळे मृत्यूला कवटाळलं होतं. या शेतकरी कुटुंबाला धीर देत राठोड यांनी त्याच्या 2 एकर शेतात परिश्रम घेतले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना खतं आणि औषधांचं वाटप केल्याचं संजय राठोड यांनी सांगितलं. कोकणात भात लावणी हंगाम सुरू आहे. इथला शेतकरी मुसळधार पाऊस अंगावरती घेत नांगर हाकत गुडघाभर चिखलात दिवसभर राबत असतो. हे करताना शिवारात जुनी लोकगीतं गाऊन तात्पुरता का होईना कामाचा ताण कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सिमंतिनी कोकाटे हिचा विवाह आज थाटामाटात पार पडला. नाशिक शहरातील गंगापूर रस्त्यावरती असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ हे या लग्नाला उपस्थित होते. या लग्न सोहळ्यात मंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या सर्व नियमांना हरताळ फासण्यात आला. 50 पेक्षा अधिक लोकांची गर्दीही इथं बघायला मिळाली. ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी नेटवर्कच्या शोधात जात असलेल्या बहिणींवरती रान डुकरानं हल्ला केला. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. अश्विनी काळे आणि ज्ञानेश्वरी काळे अशी दोघींची नावं आहेत. त्या जखमी झाल्या आहेत. दोघी संत गाडगेबाबा विद्यापीठात शिकत होत्या. महाविद्यालयीन परीक्षा सध्या ऑनलाईन पद्धतीनं होत आहेत. गावात नेटवर्क मिळत नसल्यानं पेपर सोडवण्यासाठी पायी चालत जातानाच रान डुकरानं या दोघींवर हल्ला केला. कर्नाटकात एक मगर चक्क गावात घुसली. रस्त्यावरती चालणारी मगर पाहून इथल्या लोकांची बोबडीच वळली. तर काही जणांनी मोबाईलचे कॅमेरे सुरू केले. कर्नाटकातल्या दांडेलीतील कोगिल बन गावात ही मगर दिसली. संपूर्ण गावभर या मगरीनं फेरफटका मारला आणि त्यानंतर वनविभागाच्या पथकानं मगरीला जेरबंद करून पुन्हा नदीत सोडून दिलं. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे